नमस्कार, सिंपल लिव्हिंग ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं मी स्वागत करते. आज मी दुधातला झुणका करणार आहे. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचा आग्रह होता की ही रेसिपी दाखव एकदा म्हणून. जैन रेसिपी आहे दुधातला झुणका, आणि माझी मावशी हालोंडीची, तिच्याकडून मी हे शिकलेले. ती खूप छान बनवते, माझा पण तसाच प्रयत्न आहे. ह्या रेसिपीसाठी जे काही साहित्य लागते ते मी आधी तुम्हाला दाखवते. मुळात दुधातला झुणका आहे, त्यामुळं आकडी दूध, निरसं दूध किंवा कच्चं दूध जे आपण म्हणते ना, ते पाणी न घातलेलं एक वाटी दूध, एक फुलपात्र दूध घेतलेलं आहे मी. जिरापूड, कढीपत्ता, कोथिंबीर, तीळ आहेत हे फोडणीतच घालायचे आहेत आपल्याला. हिंग आहे, फोडणीच्या साहित्यामधली हळद वगैरे आपण वापरणार आहे. जिरे आणि इथं मी लसूण आणि जिरे घेतलेले, ते आपल्याला चेचायचे. आणि हे बेसन जे नंतर आपल्याला फोडणी झाल्यानंतर घालायचं आहे. मावेल इतकं घालणार आहे त्यामुळे मी याचं लगेच प्रमाण नाही सांगत, घालत घालतच सांगते तुम्हाला. आता आपण रेसिपी करायला घेऊया. गॅस पेटवलाय मी, आता आपण त्यात तेल घालूया. ह्या रेसिपीमध्ये ना तेलाचा वापर भरपूर करायचा असतो. काट कसर करायची नाही, कारण आपल्याला हा झुणका प्रवासासाठी जर न्यायचा असला ना, तीन तीन चार चार दिवस टिकतोय, त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त असला ना तर झुणका खूप छान राहतो. आणि मुळात हा झुणका दुधातला असल्यामुळे, पाण्याचा वापर नसल्यामुळे टिकण्यासाठी खूप चांगला असतो. अजिबात काही काळजी करायची कारण नाही. चार पाच दिवस आरामात आपण प्रवासात हा झुणका चपाती बरोबर, दशमी बरोबर वगैरे खाऊ शकतो. हे तेल जे मी घेतले ना, ते एक फुलपात्र मीडियम साईजचं एक फुलपात्र तेल, इतकं तेल लागते याला. तेच म्हणूनच मी म्हणते की काट कसं तेलाच्या बाबतीत करायची नाहीये. आता आपण फोडणी घालायला सुरुवात करूया. सुरुवातीला मी मोहरी टाकते तेलामध्ये. एक चमचा मोहरी घातली मी, एक चमचा जिरे, हिंग थोडासा, तीळ घातले मी, तीळ घातल्यानंतर आपण लसूण आणि जिरे जे चेचून ठेवलेत ना ते घातले मी. मी कढीपत्ता आधी घातला नाही, कारण कढीपत्त्याचा रंग जर सुरुवातीला घातला ना तर करपला जातो आणि बदलतोय रंग, म्हणून मी कढीपत्ता आधी घातला नाही. आता मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता घातल्यानंतर ना तेल थोडस थंड होते, मग आपण चटणी घालायची. मी बघा, एक चमचा, दोन चमचा, तीन चमचे आणि हे चार, बऱ्यापैकी चटणी घालायची, कारण त्यामुळे रंग छान होतो. जर एक कुणाला, ही माझा घरचा मसाला आहे, पण जर ज्यांना तिखट जास्त जमत नाही त्यांनी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं तरी चालेल, म्हणजे रंगही येईल आणि तिखटपणा जास्त होणार नाही. मी आता थोड्या वेळासाठी ना गॅस पण बंद केलाय, कारण ना चटणीचा रंग पुढे जातोय करपल्यामुळे. थोडा वेळ आपण गॅस बंद करायचा आणि उरलेलं साहित्य घालून घ्यायचं, ज्यामध्ये आहे जिराफूड. आणि आता आपल्याला घालायचं ह्यात दूध. गॅस बंद आहे माझा आणि मी दूध घालते. आणि आता आपण हे बेसन पीठ ना, हे दूध आहे ना, ह्याला उकळी यायची वाट बघायची नसते. आपण लगेचच ना पीठ लावायला सुरू करायचं, थोडस पीठ घालून हलवायला चालू करायचं. दूध जरी तुम्हाला फुटल्यासारखं वाटलं किंवा काय, तरी सुद्धा रेसिपी बिघडत नाही हे लक्षात घ्यायचं. आता मी गॅस चालू करतो. ह्या रेसिपीत आपल्याला पाहिजे तेवढं बेसन पीठ घालता येते. ज्यांना खूप कोरडा झुणका हवाय ना त्यांनी खूप बेसन पीठ घालायचं, आणि ज्यांना सॉफ्ट कमी याचा झुणका हवाय त्यांनी बेसन पीठ कमी घालायचं. आता तसं बघायला गेलं तर हे बेसन आता कमी पडलेलं आहे, अजून थोडं बेसन आपल्याला घालायला लागणार आहे. मी आता गॅस चालू केलाय आणि हे अजून खूप सॉफ्ट वाटायला लागले, म्हणून मी आणि थोडंसं बेसन एवढं घालते. त्यात हे बघत बघतच आपल्याला घालायचंय. आता ह्यात माझं मीठ आणि मी साखर मागे ठेवलं होतं, ते आता घालून घ्यायचं. एक चमचा साखर घातली. साखर त्यात खपते कारण भरपूर तिखट असल्यामुळे काही वाटत नाही. आणि मीठ मात्र माझा अंदाजे असते, एवढं मीठ मी ह्याला घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आता गैस अपने बारीक कराए पूर्ण थोड़ा वेळा साठी हे सगळं झाकून ठेवायचं। आता मी गॅस बंद केला आणि हे बघा हा झुंका असा मस्त तयार झालाय। 3 ते 4 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं, नाहीतर खूप खाली लागते बघा, असं खूप लागायला चालू होते, त्यामुळे जास्त वेळ ठेवायचा नाही। नंतर ना हा ताटामध्ये पसरून ठेवायचा, जर आपल्याला प्रवासासाठी न्यायचा आहे ना तर हा थंड करायला ठेवायचा आणि नंतर भरून घ्यायचा। आणि तुम्हाला हा दशमी बरोबर भाकरी बरोबर वगैरे खूप छान लागतोय, गव्हाची दशमी, सुंदऱ्याची दशमी किंवा नेहमीची भाकरी। आता याच्यावर आपण ना थोडीशी कोथिंबीर पेरू। प्रवासासाठी न्यायला हा तयार झाला। तुम्हाला कसा वाटला बघा, हा करून बघा खरोखर प्रवासाला जाताना। जर तुम्ही मुलांना घरात ठेवून कुठेतरी गावी जाणार तर मुलांसाठी पण हा झुंका आणि दुधातल्या चपात्या ज्याची रेसिपी मी टाकणार आहे आता, खूप छान दशमी आणि झुंका मस्त लागतोय, टिकतोय चांगला, बाहेरचं काही खायची गरज नाही, डब्याला सुद्धा द्यायला हा खूप छान आहे आणि पटकन होते, तसा काही अवघड नाही आणि तुमच्या लक्षात येईल आता करून बघितल्यानंतर। करा आणि मला प्रतिक्रिया द्या कसा वाटला ते झुंका। थँक्यू।